सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। आपल्या सभासदांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी ऊस जास्त थोडा थोडा जरी ऊस लावला पण त्याने जास्त त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आज पाहतो की मागच्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे, धरणाची स्थिती चांगली आहे, आता जायकवाडीला काही पाणी सोडायची गरज नाही, पण जर कधी आपण म्हणतो की 3000 कोटी लोकप्रतिनिधी म्हणतात, मला वाटतं की 1000-1200 कोटी मध्ये आपला हा नाशिक नगर आणि मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, म्हणून त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। 3000 फ्लॅश लावा तर हरकत नाही, पण पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्याचं त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे। त्याचबरोबर मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण भैयांनी सगळं त्या ठिकाणी सांगितलं काय कशा पद्धतीने कारखाना चालणार, काय होणार, काय नाही। त्याचबरोबर दुसरा जो आपला मुद्दा आहे की आपल्या कारखान्याचे काही प्रश्न आपण सांगितलेले समोर मांडलेले आहेत, सरकार समोर आपण त्याची मागणी केलेली आहे की तुम्ही आमचे ते प्रश्न सोडवले पाहिजे आणि सरकारने सरकारचे लोकप्रतिनिधी असतील दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण त्या ठिकाणी स्थिती वस्तुस्थिती सांगितलेली आहे। मला वाटतं की अजूनही आपण काही दिवस थांबलं पाहिजे, काय त्यावरती काय निर्णय होतो काय नाही, कारण की आपल्याला शेवटी कारखानदारी चालत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही कल्पना दिलेली आहे की अशा असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले, कोणामुळे झाले, काय झाले त्याच्या मी काही खोलात जाणार नाही, पण त्यावरती त्यांनी मार्ग काढला पाहिजे। आमची त्यांना ही जाहीर त्या ठिकाणी विनंती राहील त्या ज्यावेळेस आपण या सगळ्या सभासदांनी सगळ्यांनी आपण त्या ठिकाणी विश्वास दाखवला, आमदारताईंनी त्या ठिकाणी निष्ठेने काम केलं, या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे। बोलण्यासारखं खूप आहे पण राजकीय बोलणे मी नंतर करणार। ज्यावेळेस 15 दिवसानंतर ज्या ते दसरा झाला मग त्या आखाड्यात मी उतरणार, मग तो आपण काय करू। आता आज आपल्या कारखान्याच्या संदर्भातलं पाण्याच्या संदर्भातलं त्यांची उगाच ड्रेस लावून काय उपयोग नाही, मी तर सांगितलं त्या 5 नंबरच्या तळ्याचं मायक्रोस्कोप खाली पावा लागेल, तो 5 नंबरचा तळ म्हणजे आपल्याकडे म्हणे आडातच नाही तर वाऱ्यात पुढून येणार। आदरणीय कोले साहेबांनी बुकणे कश्यपी वाली भाम बावली कडवा वाकी या सगळ्यांना धरणाला चालना दिली पण कधी फ्लेक्स लावले नाही किंवा फटाकडे मारले। शेतकऱ्यांनी सगळ्या सभासदांनी मोठमोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले, आपण संघर्ष केला, तुम्हाला तर संघर्ष करायची गरज नाही, तुम्ही म्हणता सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो खिशात घेऊन चाललो, मग काय तुम्ही ते तर लगेच केलं पाहिजे। आमचं म्हणतंय की पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे आणि बरेच जण आहे की ज्या सरकारमध्ये सामील आहे त्यांनी काय केलं, त्यांनी हे पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी त्यांचं योगदान काय, पहिल्यांदा त्याचं उत्तर दिलं पाहिजे। कारण की हा जो होळपळतो शेतकरी होळपळतोय की जी साखर कारखान्याची अडचणीत आलेली आहे, फक्त एकमेव कारण आहे की पाणी पाणी पाणी। ज्यावेळेस जायकवाडी भरलं जात नाही त्यावेळेस आपल्याला खरं पाणी सोडावं लागतं, आपल्या डोळ्यांना पाणी जात आणि आपलं उभं पीक त्या ठिकाणी जळत असत।
म्हणून माझी अजूनही विनंती, अशा सैत्य लागेल अजून वेळ आहे, तिचे आम्ही जाहीर आवाहन करतोय की त्या ठिकाणी पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी तुम्ही पैसे उपलब्ध करून द्या. निळवंड्याच्या चाऱ्या ज्या आहेत कोपराव तालुक्यामध्ये अजून काही झालेल्या नाही, त्याला कार्यान्वित करण्याच्या साठी फ्लेश लावू नका. इथं त्या चाऱ्या झाल्या पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत ते निळवंड्याचं पाणी आलं पाहिजे याची काळजी घ्या. त्याचबरोबर पालखेडच्या त्या कॅनलमुळे आणि एक्सप्रेस कॅनलमुळे जे काही आमचे शेतकरी पूर्व भागाचे शेतकरी आबाधित झालेले त्यांचं पाणी मिळत नाहीये, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचं जर की आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून म्हणतो, तर गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या साठी काय केलं याच आपल्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे. माझी आपल्या पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती राहील की आपण पाण्यासाठी काहीतरी करा. आचार संहिता लागायच्या अगोदर तुम्ही जर कधी हे पश्चिमेचं पाणी आपण घोषणा उरायल्या की आम्ही याच्यासाठी इतके 1000 कोटी रुपये आणले इतके आणले, हा संपूर्ण गोदावरी खोऱ्याचा प्रश्न आहे, जो जो 15 ते 16 जिल्ह्यांचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी तुम्ही मात्र सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. शेतकऱ्यांना डोके एकमेकाच्या घोड्यात लावण्यापेक्षा हा जर काही प्रश्न सोपा केला, जे वळण बंधारे होते साहेबांनी त्यावेळी 24 वळण बंधारे त्या ठिकाणी केले होते, ज्याच्यातून पाणी येणार होत, मला वाटतं की ते सगळं त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. मला आठवण येते कैलासवासी सभा कुलकर्णी यांची, कारण की ज्यावेळेस आपण पाहतो की हा एक्सप्रेस कॅनल आला, एक्सप्रेस कॅनल आलेला असताना त्यांची त्यावेळेस त्या बापताऱ्याला शेती होती, ते बापताऱ्याचे तळेगावचे धोत्र्याचे सगळे मंडळी आली आणि साहेबांनी आग्रह धरला, आणि म्हणून आपण पाहतोय की आपल्या तालुक्यामध्ये त्यावेळेस चाऱ्या नव्हत्या, त्यावेळेस चाऱ्या वैजापूर तालुक्यामधून सुरू होणार होत्या. साहेबांनी त्यावेळेस एक्सप्रेस कॅनलची चारी नंबर 1 आणि चारी नंबर 2 या साहेबांनी आग्रह करून त्या ठिकाणी त्या नेती निर्मिती केली आहे. ही त्याला निर्मिती म्हणतात. एक तळ केलं म्हणजे त्याला निर्मिती म्हणता येत नाही. धरणे केले, धरणातून लोकांना शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, 1000 लाखो लोकांचं शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी समृद्धी केली, ही खरी उन्नती म्हणतो. आणि अजून वेळ गेलेली नाही, माझी आपल्याला विनंती आहे जर कधी पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे जर कधी यांनी मंडळींनी वळवलं आमचं काही म्हणणं नाही. सरकारला मी विनंती करणार आहे, हे ज्या समस्या आमच्या आम्ही भांडतो, आदरणीय कोल्हे साहेबांनी सांगितलेलं आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी भांडायचं नाही तर सर्वसामान्य माणसाच्या साठी त्याच्यासाठी आपण भांडण केलं पाहिजे. मग ते कोणते पैसे असतील, अनुदान असेल, या ज्या गोष्टी असतात याच्यासाठी भांडलं पाहिजे, ही शिकवण आदरणीय कोल्हे साहेबांची आम्हाला त्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही पुन्हा एकदा नम्रपणे सरकारला विनंती करतो, अजून वेळ दिलेली नाही. तुम्ही तिकडं 1000 कोटीच्या त्या समृद्धी महामार्ग बांधला असेल, 1000 कोटीची बुलेट ट्रेन आणली असेल किंवा अजून काही आणलं असेल, पण ह्या भारताचा अन्नदाता ज्याला आपण म्हणतो त्याला जगवायचं असेल तर पाण्याच्या सोयी, ज्या पाण्याचं आज भारतामध्ये फक्त 23% पाणी फक्त त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना मिळतं. आणि जर कधी वॉटर ग्रीड आपण ज्याला म्हणतो की पार गंगेपासून तर पार शेवटच्या नदीपर्यंत ज्या नदी जोड प्रकल्प आहे त्याच्यासाठी सरकारने किती प्रोव्हिजन केली हे सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं पाहिजे, कारण की ते जर कधी कामं केले तरच शेतकऱ्याची उन्नती या ठिकाणी होणार आहे. आमची पुन्हा एकदा विनंती राहील की आता आदरणीय मोदी साहेबांना सुद्धा विनंती राहील की हा जे पाण्याचा प्रश्न आहे, ज्या नद्या आहेत नद्या जोड प्रकल्प त्या ठिकाणी, जसं कैलासवासी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी रस्ते जोड प्रकल्प काढला संपूर्ण भारताच्या चारी बाजूने, तसं नदी जोड प्रकल्प आपण करू, या शेतकऱ्याची उन्नती करावं एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि आपल्या लोकप्रतिनिधीला एवढंच सांगणार की बाबा फ्लेश लावा, तुमचं अजून कौतुक करू, फक्त पश्चिमेचं पाणी पूर्वेला द्या, नाहीतर असं लोकांना म्हणायची वेळ येईल की पूर्वेचा सूर्य
पश्चिम लोकांना की काय असं होऊ नये एवढंच काळजी घ्या. आपण सर्वजण या सभेसाठी आलात, 65 सभेसाठी आलात. आपलं सगळ्यांच मनपूर्वक आभार मानून पुन्हा एकदा जास्तीत जास्त ऊस लावा, जास्त उत्पन्न काढा एवढंच सांगून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद. शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा. फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था, पार्टीसाठी एसी हॉल, चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही. आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव. प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके.